नमस्कार शेळी पालक मित्रांनो, मी बळीराजा, या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, आता आपलं शेळीपालन चालू करायचं असतं पण आपल्याकडं पैशाची कमतरता असते. मग आता कमी खर्चात शेळीपालन कसं चालू करावं, शेळीवर किती खर्च करावा आणि कमी संख्येत नफा कसा कमावा. समजा आपल्याला एक जर उदाहरण द्यायचं म्हटलं तर 10+1 आपलं शेळीपालन चालू करायचं आहे आणि त्यावर आपला किती खर्च येतो, उत्पन्न किती दिवसानंतर चालू येतो आणि आपल्याला सुरुवातीला काय अडचण येतात, ह्यासाठी आज हा व्हिडिओ बनवला आहे. या व्हिडिओमध्ये आपण 10+1 शेळीपालनमध्ये किती नफा आहे तोही गावरान शेळीपालनातून. आपण शुरई, सोजत, बिटल या जातीचा व्हिडिओ हा बनवत नाहीत, हा प्युअर गावरान शेळ्याचा. म्हणजे आपल्या इकडं ज्या गावरान आपल्या बाजारात ज्या शेळ्या भेटतात, बारीक शेळ्या, त्यांच्यावर आपला किती नफा भेटू शकतो हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि सुरुवातीला आपण कशी सुरुवात करावी आणि किती खर्च होतो हे या व्हिडिओचं मुख्य उद्देश असणार आहे. या कारणाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तसेच आपण आमच्या मी बळीराजा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारील बेल आयकन दाबायला विसरू नका, म्हणजे येणारे सर्व व्हिडिओ आपल्याला सहज पाहायला मिळतील. तर मित्रांनो, हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ चला सुरू करू. सर, तुमचं प्रेक्षकांना एकदा नाव, पूर्ण पत्ता आणि मोबाईल नंबर सांगा. नमस्कार, मी सतीश भागवत सानप. माझा मोबाईल नंबर आहे 96 57 63 74 44. तर सर, आपल्याला शेळीपालन करावं असं का वाटलं? कारण कसं आहे, आता नोकरी तर नाही राहिली. नोकरी म्हणजे प्रयत्न केले, काय नोकरी लागली नाही. तर शेती आहे आपली, शेतीला पाणी आपलं सीजननुसारच असतं ना, त्याच्यामुळं मग नुसतं शेतीवर अवलंबून राहून जमत नाही. त्याच्यामुळं काही ना काही व्यवसाय करावं वाटतं. त्याच्यामुळं मग मला, मी सगळीकडं मित्रांचं पाहिलं, सगळ्याचं पाहिलं, तर मला शेळ्या सांभाळावा हे माझ्या डोक्यात आलं आणि मी शेळीपालनाला सुरुवात केली. तर मित्रांनो, आता आपण सरचे अनुभव घेऊ आणि त्यांनी कसं सुरुवात केली हे पाहू, म्हणजे आपल्याला बी अडचण येणार नाहीत. तर सर, आपण बाजारामध्ये शेळ्यांची खरेदी केली सुरुवातीला, आपण 10+1 सुरुवात खरेदी केली. तर सर, आपण शेळ्यांची खरेदी कुठे केली होती? मी प्रथमतः आमच्या गाव शिरूर कासार तालुक्यामध्ये बाजार असतो, तर बाजारात मी पाहिलं आणखीन अगोदर जाऊन. तर तिथं काही मी आणखीन घेतल्या नाही स्टार्टिंगला. तर मी गावागावामध्ये आपल्या घरा आपल्या परिसरामध्ये गेलो, जी शेळी मला चांगली वाटेल, जिची तब्येत चांगली आहे, जी आरोग्याला चांगली शेळी, तर तशी एक 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 शेळी करून मग मी माझ्या शेळीला शेळीपालनामध्ये शेळ्या 10+ करून मग तशी सुरुवात केली. सर, आता आपण सुरुवातीला काय होतं, आपण तुम्हाला जो अनुभव नव्हता, तुम्ही शेळ्या जेव्हा खरेदी करायला गेले त्यावेळेस तुम्हाला अडचणी आल्या, काही शेळ्या खराब लागल्या किंवा काही शेळ्या लवकर सुधारल्याच नाही, तर आता आपण प्रेक्षकांना सांगावं की शेळ्या खरेदी नक्की कशी करावी, म्हणजे असे चूक होणार नाही, जे आपल्या चुका झाल्या किंवा योग्य शेळी कशी भेटेल आपल्याला. तर तुम्हाला सांगतो मित्रांनो, शेळी घ्यायच्या टायमाला शेळी एकतर मोठ्या हाडाची पाहिजे, शेळीचं म्हणजे वाढ चांगली असतं तिच्या अंगावर, म्हणजे भरदार शेळी दिसली पाहिजे. ती शेळीची कास जर तुम्ही पहिल्या व्यताची घेतली तर तुम्हाला कास कळणार नाही, पण पहिल्या जर व्याताची घेतली शेळी तर पहिल्या व्याताची पाहताना ना तुम्ही काय, तुम्हाला लक्षात येतं ती शेळी कशी दिसते काय आहे. फक्त घेताना तंदुरुस्त घ्यायची, हाईटला मोठी घ्यायची, लांब लांब असे अंगात लांब पाहिजे, पायात उंच शेळी पाहिजे आणि कास त्याची थोडीशी मोठी दिसली पाहिजे. अशी शेळी पाहून घेतली तर तुम्हाला तिच्या व्यायच्या टायमाला किंवा तिच्या आपत्ती व्हायला काही अडचण येत नाही. तर मित्रांनो, शेळी उंची जरी नाही भेटली सर, अशी लांबी जास्त असली पाहिजे, हा तिचा गर्भ मोठा असतो किंवा पिशवी मोठी असते, त्यामुळे आपल्याला एकपेक्षा जास्त कडे भेटर भेटतात त्याच्यापासून. आणि सर, आता पहिला मुद्दा येतो की सर, गावरान शेळी बंदिस्त होत नाही किंवा बंदिस्त व्हायला सर अडचण येते, तर आपण शेळ्याची समजा पाठी खरेदी केल्या होत्या किंवा मोठ्या शेळ्या खरेदी केल्या होत्या? नाही, मी स्टार्टिंगला सुरुवातीला काय केलं, मोठ्याला काही शेळ्या घेतल्या आणि पाठी पहिल्या रू काही पाठी घेतल्या, तर अडचण मला नाही वाटत कशी काय अडचण येते म्हणून. सर, आपण 2 वर्ष झालं शेळीपालन चालू केलंय, तर सर आपलं पूर्ण बंदिस्तच आहे का? हो, पूर्ण बंदिस्त. मी एक दिवस पण मला माझ्या बाहेर त्यांना सोडत नाही, कारण आतमध्ये त्यांना चाऱ्याचं नियोजन व्यवस्थित करतो मी. बाहेर कुठं सोडत नाही, एक दिवस पण नाही अजून सोडला. आणि गावरान शेळी सर आपण जेव्हा बंदिस्त केले तेव्हा काय आपल्या अडचणी आल्या का, की शेळ्या खात नाही, चरत नाहीत किंवा सर शेळी गाभडले, असे काय प्रॉब्लेम आले सुरुवातीला? नाही, सुरुवातीला प्रॉब्लेम असे आले, गाभडण्याचे आले किंवा चरायचे आले, पण त्या कशा मी म्हणजे त्या फिरास्त्या शेळ्या आणल्या होत्या, म्हणजे जे वैयक्तिक एखादा माणूस सांभाळते, आपले गावड कसं आहे, शेतकरी एक एक माणूस एक एक शेळी सांभाळतो, तर त्या शेतात हिंडत ना त्या शेळ्या आणल्या होत्या, त्यांना काही दिवस झाला त्रास म्हणजे बंदिस्त राहण्याचा, पण खाण्याला चाऱ्याला त्याला व्यवस्थित व्यवस्थापन केल्यानंतर त्या व्यवस्थित सुरू झालं तिथून पुढं. मग काय अडचण आली नाही? मग काही नाही, मग व्यवस्थित झालं. तर सर, आता काय होतं, समजा एखाद्या शेळीपालन चालू करायचं आहे, तर त्याचं जर बजेट 5 लाख असेल तर तो काय करतो, 5 लाखाचा 4 लाखाचा शेडच बांधतो आणि नंतर शेळीपालन चालू करतो. तर मी आजवर पाहिलं सर, आपण कंपाऊंड मोठं केलंय, पण सर शेड एकदम साधं सिम्पल बनवलेलं आहे की त्याला आपण अजिबात खर्च केलेला नाही,
तर याचे मग कारण काय, ती सुरुवात तुम्हाला अशी आयडिया कशी वाटली? मग तेच तुम्हाला सांगायचं, ज्याच्याकडे पैसा नाही ना तर तो अगोदर शेळी पालन सुरू करायच्या टायमाला, स्टार्टिंगला शेळ्या आणायच्या अगोदरच तो शेड बांधतो. पण शेड बांधतो असा बांधतो की तो 4 लाखाचा 3 लाखाचा बांधतो. तर जर त्याने तसं बांधलं तर त्याला शेळ्याला खरेदी करण्यासाठी पैसा तो त्याचा तिथंच कमी होतो. मग जर शेळ्याला शेड 4 लाखाचं करायचं आणि शेळ्या जर 2 लाखाचं घ्यायच्या आणि तो जर परिस्थिती जर नाजूक असली त्याची आर्थिक परिस्थिती तर तो तिथंच पहिला गोष्ट तिथंच अडचणीत जातो ना तो. बरोबर सर, आपण 4 लाख रुपये जर आपण शेड मध्ये गुंतवले आणि आपल्याला तर पहिल्या 2 वर्ष नफाच होणार नाही, मग ते हे 4 लाख कडून फेडायचे नफा बी येणार नाही, खेळता वाढवलं आपल्याला तरच नाही, मग त्यामुळे शेळी पण आपल्या तोट्यात जातं. तर सुरुवातीला आपण शेडवर खर्च नाही करावा. सर, जे आपण कंपाऊंड केलंय समजा पूर्ण, ही जागा किती आहे? ही जागा आहे सगळी 7 ते 8 गुंठे जागा आहे पूर्ण. इथं चांगली जमीन होती, आपली वहिती जमीन होती सगळी. तर फक्त घराजवळ असण्याच्या कारणाने मी चांगल्या जमिनीमध्ये इथं हे जाळीचं कंपाऊंड केलं. आणि हे शेड कसं केलं, हे शेड म्हणजे फक्त 10,000 रुपयाला शेड बसलं. ते तुम्हाला 3 लाख 4 लाख रुपयाची काहीच घालायचं नाही, 10,000 शेड बसलं. एकदम पावसाळ्यात त्याच्यात पाणी येत नाही, उन्हाळ्यात पण तुम्हाला एकदम थंड लागतं, शेळाला त्रास वगैरे काही होत नाही त्याच्यापासून. सर, पावसाळ्यात काय अडचण आली आपल्याला? नाही नाही, त्याच्यामध्ये मेन कापड आपले ताडपत्री मेन कापड टाकलेलं आहे, त्याच्यावरून पाचरट किंवा मग जे असं गवत वगैरे त्याने ते शेकारून घ्यायचं. तर म्हणजे पावसाळ्यात काय होत नाही कशाचं, म्हणजे पैसा घालू नये मला असं वाटतं लोकांनी. सर, फक्त आपण गुंतवणूक 10,000 रुपये केली, फक्त 10,000 शेड आहे ते. आणि सर, आपण शेळ्या किती खरेदी झाली आपल्या? माझ्या शेळ्या मी 1 लाखाच्या खरेदी केल्या स्टार्टिंगला. 1 लाखाच्या? हो, 1 लाख. आणि सर, समजा आपण गावरान शेळीपालन जर विचार केला तर सर आपल्याला तुम्ही शेळ्या आल्यानंतर आपल्या गेल्यानंतर आपल्याला सुरुवातीला 1 करड भेटले का 2 भेटले? नाही, ज्या पाठी बारीक होत्या ना, म्हणजे पहिला रुपाट असली तर सर असा एकच देते. पण मोठी जर घेतली तर 5-2 पण देते. आणि ज्या मोठ्याला शाळा त्या मोठ्याला शाळेने 2-2, 3-3 करड आपल्या इथं दिलेले आहेत. समजा आपण सर 1 वर्षासाठी जर हिशोब केला तर आपल्याला 10 पाठीपासून सर 20 करड भेटते. समजा भेटणार नाही, 15 भेटले आपल्याला. तरी आता आपण समजा कधी आपल्या गाव फाटलं, कधी काय प्रॉब्लेम आला, करडून मेलं, तर सरासरी सर आपल्याला 1 वर्षामागं या 10+1 ह्या सेट पासून किती नफा झाला? तर हा सगळ्या 10+1 सगळ्या शाळ्या वेळ्या का टायमाचा टायमाला तर आपल्याला 1 लाखाच्या आसपास त्याचं उत्पन्न जातं. तर त्याचं फक्त काय, तर मरतूक वगैरे झाली नाही पाहिजे किंवा शेळ्या गाभडली नाही पाहिजेत. व्यवस्थित झालं तर 10 शेळ्याच्या प्लस जर 1 बोकड 10 शेळ्या असल्या का 1 लाख रुपयापर्यंत माणसाचं वार्षिक उत्पन्न जातं. आता काही लोक समजा 10 शेळ्या समजा काय अवघड नाहीये. नाही नाही, काय समजा काही लोक आपल्याकडे आपल्या भेट जिल्ह्यात आपण पाहतो की लोक 1 लाख रुपये एवढी 6 महिने कामाला जातात. हो, त्याला काय येईल 10 लाख भेटत नाहीत. नाही भेटत ना, 1 लाख रुपये त्याला कष्ट किती कष्ट आहे, दिवसभर कष्ट आहे त्याला. त्याच्यापेक्षा जर त्यांनी आपलं असं 10,000 रुपये शेड उभारलं आणि 10 शेळ्या जर खरेदी केल्या तर काय अडचण नाही. तर सर, आता तुम्ही बीड जिल्ह्यातले, आपण आपली परिस्थिती पाहिलेली, तर सर तुम्ही आपल्या जे ऊसतोड कामगार आहेत सर, ह्यांच्यासाठी एक संदेश म्हणून काय सांगाल? आम्ही आता ऊसतोड कामगार, आपल्या सगळ्या परिसरात ऊसतोडच लोक कामगार. आपलं घरची शेती वैद पडाक टाकून लोक दुसऱ्याच्या कारखान्यावर जातात, 6-6 महिने घालतात. 6 महिन्याला दोघं नवरा बायको ते बैलगाडी जोडी वगैरे 1-2.5 लाख रुपयाच्या पुढे जात नाहीत ते. पण त्या असताना पाठीमागं त्यांचे मुलं घरी बारकाले तसे शाळा शिकत नाहीत, घरी राहतात, आपलं शेत पडक टाकून ते 1-1.5 लाख रुपये कमवतात. त्याच्यापेक्षा सर्वांना विनंती करतो, आपलं 10 गुंठे वावर गुता, 10 शेळ्या घ्या, सगळे माणसं एकत्र राहताल, एकत्र कष्ट करतात. पण त्या 6 महिन्याच्या कष्टाच्या लोकांच्या राहण्यात जाण्यापेक्षा आपल्या घरी तुम्हाला वर्षाला 2 लाख रुपयापर्यंत कसं उत्पन्न जाणार हे 100% मी तुम्हाला सांगतो. त्याच्यामुळं बाहेर कुठं न जाता आपली शेती असताना आपल्या वावरातच आपण काम करून आपलं तेवढं उत्पन्न करायला पाहिजे. तर सर, आता शेळीपाण्यात अडचण येते सर आजारपणाची. हो, तर तुम्हाला सर सुरुवातीला काही शेळीपाण्यात अनुभव नव्हता. हो, तर तुम्ही आजारावर कशी मात केली किंवा आपण डॉक्टरला बोलवता की आपली कशी प्रोसेस सगळी आजारपणावर? हा, सुरुवातीला माझ्या मला शेळ्याचं काहीच माहीत नव्हतं. ज्यावेळेस सुरुवात केलं की मी मला शेळीला आजाराचं नाव सुद्धा कोणतं माहीत नव्हतं. पण सुरुवात करताना अनुभव आले, म्हणजे स्टेप बाय स्टेप कळायला लागलं काय दुखायला लागलं. मग माझा मित्र नंदू पवार डॉक्टर आहेत व्हेटरनरीचे गावामध्येच, तर ते अगोदर त्यांनी प्रयत्न यायचे मला सांगायचे कसं काय, पण त्यांना बाहेर जाण्यात वेळ असायचा, म्हणजे घरी तर येऊ शकत नसायचं जास्त वेळ. तर ते मला म्हणले मी तुला शिकवतो, त्यांनी सांगितलं सगळं कोणती ट्रीटमेंट कशाला काय करायची कशाला काय. मी त्यांच्यासोबत हिंडलो 4-15 महिनाभर हिंडलो. तर आज मी कोणता पण आजार येऊ द्या शेळ्यांना, काही पण करू द्या, स्वतः मी माझी ट्रीटमेंट करतो,
मी माझा पैसा वाचवतो. जर आज एक शेळीचं जर काय दुखायला लागलं तर एक डॉक्टर बाहेरून बोलणार, जर 300 रुपये 400 रुपये तिला द्यावं लागतील. जर आपणच केलं तर ते 50 रुपयांमध्ये आपलं औषध पाणी होतं. जर एवढ्या 10-20 जर शाळा तुमच्या असल्या, 50 शाळा असल्या, तर तुम्हाला लाखा वर्षाला जवळजवळ 1 लाख रुपये लागतील. सगळ्या 1 लाख रुपये तर 50,000 तर कसेच पुरत नाही. तर एखादा मोठा आजार आला काय आला, त्याच्यामुळे स्वतः ट्रीटमेंट आपण करायची, आपणच गुराचा म्हणजे शाळेचं डॉक्टर व्हायचं, आपले पैसे आपणच वाचायचे, त्याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. तर शेळीपालन डॉक्टरवर म्हणजे पूर्ण अवलंबून राहू नये, मोजकाच टायमाला समजा जर आपल्याला नाही सुधारलं की आपल्या लक्षात नाही तर आपण डॉक्टरवर ठेवा, पण आपलं शेळीपालन डॉक्टरवर अवलंबून असू नये. नाही, कारण की सर त्यांना बी अपॉर्च्युनिटीज नाही, तर भरपूर लोक असते त्यांना वेळ नसतो त्यांना, आणि त्यांच्यावर चालेल तर आपल्याकडे शेळ्या कसं असतं सर, आज संध्याकाळी कळड आपल्या खेळताना दिसते, सकाळी मरून पडत मरून पडत. आता हे बी मला चांगला अनुभव, संध्याकाळी कळड आपल्याला खेळताना दिसते, आता सकाळी पाहिलं आपण ते मेलेले असते, त्याचं कारण त्यामुळे ते आपल्याला कळत नाही. त्यामुळे आपण स्वतः ट्रीटमेंट केली, डॉक्टर रस्ते डॉक्टर येत नाही, तर आपण शिकणं लय महत्त्वाचं सर. तर सर लसीकरण तुम्ही स्वतः करता सगळं? हो, मी म्हणजे पहिल्या सुरुवातीलाच लसीकरण म्हणजे मी नाही केलं, पहिल्या सुरुवातीला डॉक्टरनीच केलं, पण त्याच्यानंतर आज 2 वर्ष झालेत शेळ्याचं माझं, मीच लसीकरण करतो टायमाच्या टायमाला. तर लसीकरण केल्यामुळं म्हणजे तुम्हाला हे पुढचं जे त्रास होणार आहे शेळ्याला आजाराचा, तर तो आजार होत नाही, त्याच्यामुळं लसीकरण टायमाच्या टायमाला सगळ्यांनी करायचं. लसीकरण महत्वाचं आपलं शेळीपालन, आपण याच्या मागे एवढं बनवला होता की फक्त लसीकरण न केल्यामुळे शेळीपालन बंद पडलं होतं. खरं त्यामुळे शेळीपालन सगळ्यात महत्वाचा मुद्दा सर लसीकरण, लसीकरण. आणि सर आता जे आपला चारा व्यवस्थापन आहे, सर आपलं चारा व्यवस्थापन कसं आहे, किती गुंठ्यात आपला क्षेत्र आहे आणि कोणता कोणता चारा आहे आपल्याकडे? हा, शेळी पालन करायचं म्हणजे तुम्हाला जर सुरुवात करायची म्हणलं तर तुम्हाला चाऱ्याचं नियोजन अगोदर 3 महिने तरी तुम्ही ते चारा शेतामध्ये त्याची लागवड केली पाहिजे, तो पेरणी झाली पाहिजे. तुम्ही आज शाळा आणता आणि आजच म्हणता ना आता चारा आपल्याला करायचा, तर ते जमत नसतं. तर मी सुरुवातीला ज्यावेळेस शेडची सुरुवात झाली, माझा प्लॅन झाला की मला शेळ्या करायच्या, आता 1 महिन्यानंतर काम करायचं शेडचं शेळ्याचं, तर मग मी आपल्या शेतामध्ये मेथी घास केला, 4 गुंठे मेथी घास आहे, आपला गिन्नी गवत हत्ती घास गिन्नी गवत हे 4-3 गुंठे, पवना गवत 2-3 गुंठे, आणि दशरथ घास आधा 5-6 गुंठे दशरथ घास आहे, आणि हा झाला हिरवा चारा. आणि जे बाहेरचे आपले शेत आहेत म्हणजे तिथं कंटिन्यू पाणी नसतं, तिथं आपलं कडळ करून पेरवून ठेवायचं, पेरल्यानंतर कडळाची गंज घालून ठेवायची. तो हिरवा चारा वेगळा आणि वाळा चारा वेगळा, त्याचा 2 टायमाला म्हणजे दिवसातून मी 2 वेळेस हिरवा देतो, 2 वेळेस वाळाला चारा देतो, ते तसं द्यावंच लागतं. सर आपलं चारा क्षेत्र किती गुंठे आहेत पूर्ण? पूर्ण हिरवा चारा जर घेतला तर आपला हिरवा चारा पूर्ण 12-13 गुंठ्यापर्यंत जातो आपला हिरवा चारा. आपला 12-13 गुंठे आपल्या 10 शाळा सर काय अर्थ येत नाही, 10 शाळा तेवढ्यामध्ये तुमच्या 25 शाळा सुद्धा जगू शकतात 10 तेवढ्या याच्यामध्ये. नियोजन व्यवस्था, हो नियोजन चारा पाहिजे, चार हो लागवड योग्य पाहिजे. आणि सर आपला दिवसभर तुम्ही सांगितलं की तुम्ही ड्रायव्हर आहे, तुमची शेती बी आहे, तुम्हाला सगळं काम बघून शेळीपालन लक्ष द्यावं लागतं, तर म्हणजे सर पूर्ण वेळ शेळी पालनाची गरज नाही? नाही नाही नाही, पूर्ण वेळ शेळीला शेळी पालनाला वेळ द्यायचीच गरज नाही. सकाळी जर त्यांची सुरुवात करायची म्हणलं तर सकाळी आपण 7-7:30 त्यांचं साफसफाई 7 साफसफाई सुरू करतो, 1 तासभर साफसफाईला जातो, तर त्याच्यानंतर मग काय आपला मका 1 टाईम मका टाकायची, रात्री भिजू घालायची, मग सकाळी सगळ्याला थोडी सगळ्याला मका येईन अशी 200 ग्रॅम 100 ग्रॅम सगळ्याला मका येईल अशी पोच म्हणजे त्यांना चारायची. त्यानंतर 11-12 वाजेपर्यंत त्या बसत्यात रोज करतात मका खाल्लेली, मग त्याच्यानंतर त्या आपल्याला हिरवा चारा म्हणजे कोणता पण असो घास गवत मका जे हिरवा असन ते 12 वाजता एकदा टाकायचं, त्याच्यानंतर परत त्या बसत्यात रोज करतात, परत 3-4-3 वाजता टाकायचं, आणि त्याच्यानंतर हिरो 3 काय करायचं आपला कोडा कोणता पण असो वाळा चारा टाकायचा, मग त्याच्यानंतर परत 5-6 वाजता टाकायचं. हो जर तुम्ही सारखं टाकत राहिले का तर त्या नाश करतात, हो त्या खात नाहीत व्यवस्थित. सर आता एक आपण जो शाळेसाठी जर बोकड वापरलाय, हो तर तो बोकड कोणत्यासाठी वापरलाय? तो सध्या तर माझा गाव म्हणजे गावरानच आहे, पण मी बदलतो बोकड 6 महिन्याला बोकड बदलतो मी, बिटल काय ठेवतो शिरवायचा काय ठेवतो. आता सध्या मी गावरानच आणला, आपल्या परिसराला चांगला चांगला बोकड गावरान तोच आता मिक्स आपला मिक्स आहे. तर तो बोकड सर आपला रिझल्ट चांगला भेटला का?
बोकड जर तंदुरुस्त बोकड असला तर काही अडचण नाही, बोकडचा रिझल्ट चांगला आहे, फक्त बोकड तंदुरुस्त पाहिजे. तुम्ही सांगितलं आता मेन मुद्दा आपला सांगायचा आहे प्रेक्षकांना की सर तुम्ही आधी शिरोळ शेळी पालन केलं होतं, तर आता आपण शिरोळ शेळी पालनात फार्मर एवढं बघितले, आपण तुम्ही स्वतः पशुपालक शेळीपालक, तर सर तुम्हाला शिरोळ शेळी पालन परवडलं नाही आणि गावरान परवडलं, याच्या मागे सर काय कारण आहे? प्रेक्षकांना शिरोळीचा फार हे होतं की आपण कोणती शेळी घ्यावी, तर आता आपल्याकडे भरपूर लोक शिरोळी शेळी आणतात, पण सक्सेस काय एवढे मला बी नाही पाहण्यास भेटले आपल्याला. बरोबर आहे, काय अडचण नाही, बरोबर विचारलं तुम्ही. आपल्या इकडे शेतकरी काय करतात, डोक्यात आलं का आम्हाला शिळी पालन करायचं, तर त्यांच्या पहिले एकच जात लक्षात येते की आम्हाला शिरोळी शेळी आणायची राजस्थानहून. म्हणजे असं ते विचार करणार का आपल्या परिसरात कोणत्या शेळ्या राहतात, आपल्या परिसरातल्या शेळ्याला काय अडचण आहे सांभाळायला, पण शेतकऱ्याच्या डोक्यात तो तिकून विकत आणतो इथं डायरेक्ट सुरुवात करतो, तर ते चुकीचं आहे. आता मी स्वतः शिरोच्या म्हणजे 3 शेळ्या 1 बोकड आणला होता स्टार्टिंगला याच्यामध्ये प्लस, पण ते मला नाही वाटत शिरो आपल्याकडं जमतं म्हणून. त्याचं कारण असं आहे की ते एक तर आपल्याकडं त्यांना वातावरण लवकर सूट होत नाही, आजार आला तर तो त्यांना आपण त्याच्या आजारापर्यंत त्या दुरुस्त म्हणजे आजार निदान करूच तर ते जगत नाहीत. दुसरी गोष्ट आता शेळ्या एक वर्ष त्या गाभण राहत नाहीत, त्याचं कारण आपल्याला माहीत नाही काय कारण आहे, वातावरणाचं कारण असेल कशाचं असेल, पण त्या गाभण राहत नाहीत. सुरुवातीला तरी समजा आपण शिरोळी शाळा घातल्या तर आपलं हे गाभण राहत नाहीत, माझा लवकर येत नाही अडचणी ऐकलं पाहिलं बी, त्यापेक्षा सर आपण सुरुवातीला जरी गाभण शाळा सुरुवात केली तर ते काय चुकीचं नाहीये, तुम्हाला जसं अनुभव येईल तसं तुम्ही 2-2 शाळेत करू शकता. आपल्याला आता आपल्याकडे जर आपण गाभण शाळा खरेदी केला तर विक्रीला आपल्याला एक मिनिट सुद्धा आपल्याला वाया जात नाही, आपल्याला मागणी भरपूर आहे, आपल्याला काळ्या शाळेमध्ये विक्री होतात आपल्या परिसरात, तर शिरोळीला विक्रीला बी थोडीफार अडचणी ती की लोकांना ती लवकर लक्षात येत नाही, शिळे बी विकत नाही लवकर. बरोबर. तर आता सर एक महत्वाचा प्रश्न राहिला सर आपला की शिळे पालन म्हटलं की सगळ्यात जास्त खर्च आपला शेडवर सर कॉब्यावर होतो, भरपूर लोक सर कॉबा करतात, तर सर मी पाहतो सगळं मातीचे मुरुमच आहे त्याला काय सर आपण कॉबा केलेला नाही, नाही नाही. तर सर ह्याच्यावर एक अडचण येते किती म्हणजे पिसाची आणि गुचड्याची, तर सर ह्याच्यावर काय आपला अडचण आली का नाही? याच्यात सगळा कॉबा करायला सगळ्या एवढ्या शेड मध्ये कॉबा करायला नाही पाहिजे, कारण शाळा कसं आहे शेळाला सगळं असते उकरायची मातीत लोळायची, आणि माती आहे मातीपासून आपण जरी म्हणतो पण मातीपासून त्यांना काहीतरी भेटतच असेल ना मातीत बसल्यानंतर, त्याच्यामुळं कोबा तुम्ही करा त्यांना कधी करा कोबा, ज्यावेळेस पावसाळ्यात करायचा ना बसायचं तेवढा करा, किंवा आपण ते करणं लागू शकतो फक्त थोडस. आपण जिथं आपण करडं ठेवतो ज्या कप्प्यात तेवढाच करा, पण पूर्ण करायची गरज नाही मला असं वाटतं. सर आता आपण कोंबड्या सोडत आपण, सर या कोंबड्यामुळे आपल्याला काय फायदा झाला असेल? तेच बरोबर आहे, कोंबड्याचं कारण शेळी पालन म्हणलं तर त्याच्यात कमीत कमी तुम्ही 10 कोंबड्या आवश्यक पाहिजेत. तुम्ही जर म्हणजे आपण म्हणतो कोंबड्या कशाला त्यांनी साप येतो हे येतो, पण ते चुकीचं आहे. आता मी 2 वर्ष झालं कोंबड्या पाहतो, एवढ्या शेड मध्ये आज म्हणजे विंचू निघला नाही, आजपर्यंत एक साप निघला नाही, आजपर्यंत महत्वाचं म्हणजे शेळ्याला गुचीड मोठाला गुचीड झाला नाही, त्याचं फक्त कारण कोंबड्या. आज शेळ्याला विंचू चावला तर शेळी जगत नाही, तर 2 वर्षापासून म्हणजे इथं परिसरात विंचू असतात जमीन मिळत असतात, पण कोंबडी विंचूला जगवून देत नाही, म्हणजे ते दिसला तर ते खाऊन टाकते. आणि दुसरी गोष्ट शेळ्याला जे गुचीड होतात मोठाले, तर आज एवढ्या शेळमध्ये तुम्हाला एकही सुद्धा एका शेळीच्या अंगावर गुचीड दिसणार.